ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. प्रेक्षको नमस्कार. कारण राजकारणी या विशेष राजकीय बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. आज अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पारंपरिक वेशभूषा परिधान करून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उपस्थित सर्व भाविक भक्तांना मार्गदर्शन केलं. भगवान रामाचं हे राम मंदिर आधुनिक भारतासाठी एक प्रतीक बनेल असा आशावाद पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. या भूमिपूजन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन, दरम्यान भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आटपाडीत लाडू वाटप करून आनंद साजरा केला. आमदार पडळकर यांनी लोकांना लाडू वाटले आणि या सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत करगणीतील राम मंदिरातही दर्शन घेतले. भाजपचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री ठाकरे हे मातोश्रीवरील 8x8 खोलीत बसून महाराष्ट्राचा कारभार करत असल्याची टीका राणे यांनी केली. ते मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते. नारायण राणे यांनी कठोर शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांच्या त्या ट्विटनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सनसनीत पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी नुकतंच जिनके घर शीशे के बने होते हे वो दुसरे पे पत्थर नाही फेका करते असे ट्विट करून भाजपला इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर देत अमृता फडणवीस यांनी आज नवीन ट्विट केले, त्यामुळे राजकारण अधिकच तापू लागले. पुणे विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी करून प्राध्यापक सोमनाथ जनार्दन साळुंके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक सोमनाथ साळुंके हे उमेदवार असतील हे स्पष्ट झाले. आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या सहीनिशी हे प्रसिद्धीपत्रक जारी केले. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांना आपण मुकलोय. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड तसेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर या दोघांचं आज निधन झाले. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे 1985 ते 1986 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात याआधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळला होता. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.